गेली अनेक वर्ष शिवाजी पेठेमध्ये असणाऱ्या गांधी मैदानाचा विषय पेंडिंग आहे. खरं म्हणजे 5-5 महिने या ठिकाणी खेळाडूंना सराव करता येत नाही, पूर्ण मैदानात पाणी असतं. बरेच दिवस यासाठी प्रयत्न सुरू आहे. आज मी या ठिकाणी या शिवाजी मंदिर या शिवाजी पेठेच्या शिखर संस्थेमध्ये आलेलो आहे. सर्वच शिवाजी पेठेतील मान्यवर, सर्व खेळाडू, त्यांचे प्रतिनिधी सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे की हा गांधी मैदानाचा विषय एकदा संपवून द्या. मी या ठिकाणी गेले 6 महिन्यापासून नगरोत्थानमधून काही निधी धरण्याचा प्रयत्न केलेला आहे की म्हणून त्यामध्ये यशस्वी देखील झालेलो आहे. पण गांधी मैदान पूर्णपणे विकसित होणे हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. मग पॅवेलियन असेल, संभाजीनगरच्या तिकडून येणारं पाणी ते बाहेरच्या बाहेर चॅनेल वाढवून ते ब्रह्मेश्वर पार्क किंवा इतर मार्गाने ते डायरेक्ट नदीला मिक्स झालं पाहिजे किंवा नाल्याला मिक्स झालं पाहिजे. गांधी मैदानात दोन प्रकारचं पाणी येते, एक बाहेरून आत येणारं पाणी आणि पावसाचं डायरेक्ट गांधी मैदानात असणारं पाणी. हे पहिला ड्रेन झालं पाहिजे. त्यामुळं गांधी मैदान थोडं उचलून देखील घ्यावं लागेल. वॉकिंग ट्रॅक असतील, इतर सुधारणा असतील, पॅवेलियन सुधारणा असतील, यासाठी किमान 25-1 कोटीची खर्चाची अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे मला या ठिकाणी खात्री आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना याबाबत मी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर एक या शिवाजी पेठेसाठी गोड आणि आनंदाची बातमी मी देऊ इच्छितो आणि मी ती देणार. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.